वसई विरार मध्ये सध्या फक्त नाताळ नाताळ आणि फक्त नाताळ असंच वातावरण तयार झालेलं आहे। वसई विरार परिसरातल्या सर्वच ख्रिस्ती बांधवांनी आपल्या बंगल्याला विद्युत रोषणाई केलेली आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक बंगला दाखवणार आहोत की ते बंगला पाहून तुम्ही म्हणाल, दोन मिनिटापर्यंत थक्क व्हाल, नक्की बंगला आहे की फाईव्ह स्टार हॉटेल आहे। वसई पश्चिमेच्या पापडी गावामध्ये हा बंगला आहे, ॲलन गोन्साल्विस यांचा हा बंगला आहे आणि ह्या बंगल्याला त्यांनी कशा प्रकारे विद्युत रोषणाई केलेली आहे हे त्यांचं सध्या आपण गार्डन दाखवतोय। गार्डनमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई केलेली आहे, सर्व झाडं असतील विद्युत रोषणाईने सजवलेली आहेत। बंगल्यातला जो झुला आहे तो देखील त्यांनी सजवलेला आहे। मेन आकर्षण जो आहे ते लाईटचे जे राऊंड मोठा बनवलेला आहे तो कशाप्रकारे फिरतो आहे आणि हे पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर इथे येत आहेत, मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत जवळपास। आणि हा जो याच्यावर सेल्फी पॉईंट देखील बनवला आहे, म्हणजे तुम्ही ह्याही ठिकाणी आला तुमचा मोबाईल जर इथे ठेवला तर त्याद्वारे तुम्ही संपूर्ण लाईट तुमच्या मोबाईलमध्ये कॅप्चर होऊ शकते। मागील 2 ते 2.5 महिन्यांपासून त्यांनी ही तयारी केली होती आणि ह्याच वर्षी नाही तर दरवर्षी इथे अशा प्रकारची विद्युत रोषणाई केली जाते। या बंगल्याची विद्युत रोषणाई तर आपण पाहिली आणि तेवढाच खास आणि आकर्षक असा या बंगल्यातील नाताळ गोठा आहे। भव्य दिव्य असा नाताळ गोठा आहे, एल शेपमध्ये सी शेपमध्ये यांनी हा बनवलेला आहे आणि ह्या नाताळ गोठ्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ॲलन गोन्साल्विस आपल्यासोबत स्वतः आहेत, सर काय सांगाल, काय काय या गोठ्यातून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? ओके, मेरी क्रिसमस एवरीवन। बघायला गेलं तर ह्या ट्रीपमध्ये आम्ही लाईफ ऑफ जीजस, बर्थ ऑफ जीजसच्या वेळेचा जो प्रसंग होता त्यावेळेस काय काय आमच्या बायबलमध्ये जे सीन्स होते ते सगळे आम्ही पिक्चराईज केले आहेत। 8 वेगवेगळ्या पॉईंट्सने दाखवलेलं आहे। जसं आपण बघणार की देवदूताचा मरियेला संदेश येतो तो सीन आहे, नंतर जोसेफला स्वप्नात जे चांगले सांगितलं जाते ते, रोमन राजांचा आदेश, नंतर मेरीला घेऊन जोसेफ गाढवावर निघतो त्यांच्या गावी जायला तो सीन आहे, पुढे त्यांना कुठे जागा राहायला देत नाही तो पण सीन आहे तिथे, आणि नंतर मग कुठे जागा न मिळाल्यामुळे त्यांना गाईच्या गोठ्यामध्ये जन्म द्यायला लागतो बाळाला तो सीन आहे, आणि अशा प्रकारे 8 असे सीन आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, ऑल ॲनिमेटेड एकदम। म्हणजे आणि विशेष म्हणजे हा नाताळ गोठा हा सर्वांसाठी पाहण्यासाठी आहे, 6 जानेवारीपर्यंत हा नाताळ गोठा पाहण्यासाठी आहे। अजून त्यांचे घरातले सहकारी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। मॅडम काय सांगाल, किती दिवस लागले हे सर्व बनवायला? ऑल टुगेदर आम्ही स्टार्ट केलेलं 1 नोव्हेंबरपासून आणि टिल द व्हेरी लास्ट मिनिट, आय वुड से 24th पर्यंत वी ऑल वर वर्किंग हार्ड अलॉंग विथ ऑल द विलेज बॉईज, सगळे होते गावातले हेल्प करायला, सगळ्यांनी व्हेरी डिटेल्ड वर्क केलेलं आहे, टू मच ऑफ हार्डवर्क। अँड ॲज यू सी, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे, जे ह्युमन बिईंग्स दाखवलेले आहेत, मूव्हिंग आहेत, घरं आहेत, घरातली डिटेलेशन, म्हणजे एखादं नवीन मॉन्युमेंट बनवायचं असेल तर इट्स व्हेरी मच इझी, पण ते बनवून त्याला जुनं दाखवायचं आहे आपल्याला, सो एफर्ट्स जास्त आहेत आणि व्हेरी मच रिअलिस्टिक आहे, तर हे सगळं करणं इट वॉज नॉट दॅट इझी। पण म्हणजे सगळ्यांनी एकत्र, जे यंग जनरेशन आहे, यूथ आहे गावातला, ते सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांनी हेल्प करून आज हे आउटपुट दिलेलं आहे। या नाताळ गोठ्याला तुमच्या घराला भेट देतात आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात? क्राऊड आहे ऑलमोस्ट आय वुड से 2,500-3,000+, आणि जे पण येतात दे हॅव लाईक सर्टन लोक असे सगळं स्पीचलेस आहेत आणि काही जण लाईक खूप वर्षापासून तुम्ही हे सगळं बनवलं? हे 3rd इयर आहे, कॉन्सिक्युटिव्हली 3rd इयर आहे, म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षापासून इथे अशा प्रकारचा नाताळ गोठा बनवला जातो। यांच्या घरातल्या ज्या आई आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत, काय सांगाल आई, कशा प्रकारे लोकांना आनंद सांगाल तुम्ही, हा सर्व विद्युत रोषणाई आहे, नाताळ गोठा बनवला जातो, तुमच्या घरातले लोक बनवतात, काय सांगाल? मला एवढं सांगायचं आहे की त्याच्यामागे त्यांचे खूप म्हणजे श्रम आहेत, कष्ट आहेत, आणि त्यांनी जे हे केलेलं आहे त्यांचं म्हणजे स्किल आहे त्याला मी खूप म्हणजे हे देते, काय मी त्याला प्राधान्य देते, आणि त्यांचं मी स्किल रोज पाहते आणि त्यांचं जेवणाकडे किंवा कोणत्या गोष्टीकडे पण लक्ष नसतं, सकाळी उठल्यापासून तर दुपारपर्यंत आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या सगळ्या त्या युथ जे आहेत त्यांना मदत करणारे त्यांच्यासोबत त्यांचं कार्य चाललेलं असतं। मला हे पाहून म्हणजे एक मजा जावई तो, आणि त्याच्या जवळ असलेले सगळे हे
त्यांचं मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं. आणि अशा वेळेला मी त्यांना वेळच्या वेळी चहा हे ते असं काहीतरी खायला तहान भूक हर विसरून ह्या घरातल्या मंडळींनी हा नाताळ गोठा आणि हा संपूर्ण ही विद्युत रोषणाई केलेली आहे. सोबत आपल्याला पाहिलं तर इथे सँटाक्लॉज देखील आहे आणि तो बच्चे कंपनीचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करत असतो, लहान मुलांना मनोरंजन करत असतो. असा हे संपूर्ण परिसर हा जो आहे यांनी विद्युत रोषणाने सजवलेला आहे. असं म्हणतात हौशेला मोल नसतं, आवड असली की सवड मिळते आणि सवड असेल तर सर्व काही होतं असं म्हटलं जातं. तेच ह्या आयलंडच्या फॅमिलीकडून पाहायला मिळतं. तुम्ही देखील 6 जानेवारीपर्यंत हा देखावा असेल, ही विद्युत रोषणाई असेल, हे पाहायला या. ते आमच्या स्वागतासाठी तयार आहेत. असेच नवनवीन देखावे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. HP Live साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.